नागपुर महानगर पालिका द्वारा संचालित फुलरा समर्थ इको बायो टॉयलेट शहर में 73 जगह बनाए जा रहे हैं, ऐसी जानकारी पत्र परिषद में फुलरा फाउंडेशन के सदस्यों द्वारा दी गई। फुलरा फाउंडेशन द्वारा इको बायो टॉयलेट का निर्माण शहर में किया जा रहा है। यह अत्याधुनिक सुविधाओं से लैस होंगे, जिसमें मोशन सेंसर नियंत्रित व्यवस्थापन, रिचार्जेबल पीवीसी चिप कार्ड द्वारा पेमेंट सुविधा, फ्लशिंग फ्लोर, फैन लाइट, डोर सेंसर से नियंत्रित होंगे, ताकि कम से कम बिजली का उपयोग हो। साथ ही वाटर फ्लो सेंसर होने से पानी का भी कम से कम उपयोग होगा, जिससे पानी की भी बचत होगी। नमस्कार, मी मकरंद माध्यस्वर, फुलोरा फाउंडेशनचा ट्रस्टी आणि राईट वे क्रिएटिव्ह ग्रुपचा डायरेक्टर म्हणून आज इथे तुम्हाला एक आनंदाची बातमी देत आहोत की आपण नागपूर महानगरपालिकेमध्ये 73 लोकेशन्सवर स्मार्ट इको बायो टॉयलेटचं निर्माण करत आहोत। त्याच्याच निर्माण कार्यासाठी राईट टू पीच्या अंतर्गामध्ये आपण आपला एक कार्ड लॉन्चिंग केलेला आहे, त्याच्यासाठी आपण त्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीसाठी आपण या पत्रकार भवनमध्ये आपण उपस्थित होतो। तर हे टॉयलेट ॲडव्हान्स टॉयलेट राहणार आहे, जे की मोशन सेन्सरच्या माध्यमातून चालणार, सेल्फ फ्लोर क्लिनिंग, फ्लशिंग, त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती आपण सर्वात जास्त घेतलेली आहे। 73 लोकेशन्सवर आपण 219 जणांना आपण रोजगार निर्मिती देत आहोत, जिथे सेल्फ एम्प्लॉयमेंटची सुविधा करण्यात येईल। याच्यामध्ये महिलांची सगळ्यात जास्त बेनिफिट होणार आहे की त्यांना जो त्रास होऊन राहिलेला आहे सगळ्या टॉयलेटचा, तो एक सगळ्यात जास्त कमतरता होईल याच्यामध्ये। आणि आपण कुठेतरी नागपूर सिटीला सगळ्यात जास्त सौंदर्यपूर्ण ठेवण्यासाठी हा एक माध्यम, आपण एक मिशन म्हणून हा एक प्रोजेक्ट आपण समोर घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबराकडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।